नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाइव महाराष्ट्र। मागील काही दिवसापासून अमरावती शहर आयुक्तालय वाहन चोरीचे गुन्हे सतत होत असल्याने माननीय पोलीस उपायुक्त परी 01 अमरावती शहर यांचे निर्देशावरून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पौपनी गजानन राजमूल व डी बी पथक, अमलदार पो हे क योगेश श्रीवास यांचे पथक स्थापना केला। सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना दिनांक 23 मे 2022 रोजी एका गुप्त बातमीद्वारा मार्फत खात्रीलायक खबर मिळाली की प्रशिक भगवान वानखडे नावाचा इसम यशोदानगर येथे चोरीची दुचाकी वाहन घेऊन येत आहे। त्यावरून यशोदानगर चौक अमरावती येथे नाकाबंदी करून नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील मोटरसायकल हिरो पॅशन प्रो क्रमांक MA 27 AM 65 19 बाबत तपासणी केली असता सदर मोटरसायकल पोलीस स्टेशनला दाखल केले। अपराध क्रमांक 118/2022 कलम 379 भादवी मधील चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आले। आरोपी पोलिसांचे ताब्यात असताना सखोल तपास करीत नमूद आरोपी याचे ताब्यातून पोलीस स्टेशन फेजलपुरा अमरावती शहर हद्दीतील 4 तसेच पोलीस स्टेशन राजापेठ हद्दीतील 1 असे एकूण 5 चोरीच्या 2 चाकी मोटरसायकली 2,50,000 रुपये किमतीचे वाहन नमूद आरोपी इसम नामे प्रशिक भगवान वानखडे वय 27 वर्षे राहणार आदिनगर मंगलधाम अमरावती याचे ताब्यातून जप्त करण्यात आले आहे। सदर आरोपीकडून इतर चोरीचे गुन्ह्याचे तपास करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। सदर कार्यवाही माननीय डॉक्टर आरती सिंह मॅडम, पोलीस आयुक्त अमरावती शहर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 अमरावती शहर व मासपोआ फेजलपुरा विभाग अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अनिल एन कुरटकर, पोलीस निरीक्षक गुन्हे नितीन ए मगर, पोउपनी गजानन राजमूल, पोहे क योगेश श्रीवास, नापोहका हरीश बुंदेले, श्रीकांत खडसे, हरीश चौधरी, निलेश जगताप, पोक धनराज ठाकूर, अनुप जगरे यांचे पथकाने केली। प्रतिनिधी साहिल शाह।